नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो कालचक्र हजारो वर्षांपासून पृथ्वीच्या निर्मितीपासून अव्याहत चालू आहे माणूस जसा उत्क्रांत होत गेला तसा एकमेकांशी बोलण्यासाठी भाषांचा जन्म झाला त्याचबरोबर त्याला काळाचं मोजमाप करण्याची गरज निर्माण झाली या गरजेतूनच पंचांग जन्माला आले ऋषीमुनींनी हे ज्ञान पिढ्यानपिढ्या संक्रमित केले काळ मोजण्यासाठी जे प्रमुख घटक लक्षात घेतले जातात व त्यांची सविस्तर माहिती ज्यात असते त्याला पंचांगसे म्हटले जाते जसे आपल्याला अंतर मोजायचे असेल तर आपण ते किलोमीटर मैल इत्यादी परिमाणात मोजतो वेळ मोजण्यासाठी आपण तास मिनिटे सेकंद ही परिमाण वापरतो तसेच आपल्या हिंदू संस्कृती म्हणा किंवा धर्म म्हणा काळ मोजण्यासाठी वार तिथी नक्षत्र योग करण हे पाच घटक वापरले जात आले आहेत आपल्या ज्योतिषशास्त्रात याचा उपयोग यासाठी होतो की एखाद्या विशिष्ट वेळी एखाद्या विशिष्ट ग्रह कोणत्या नक्षत्रात आहे कोणत्या राशीत आहे हे कळल्यावर त्याद्वारे फलादेश देता येतो जातकाचा जन्म एखाद्या विशिष्ट योगावर करणावर झाला असता त्याचा स्वभाव त्याच्या आयुष्यात येणारा बरा वाईट काळ घडणाऱ्या चांगल्या वाईट घटनांचा अंदाज घेता येतो प्रत्येक ग्रह एका विशिष्ट वेळी एका विशिष्ट नक्षत्रात व राशीत असतो त्याप्रमाणे तो इतर ग्रहांबरोबर काही विशिष्ट योग तयार होतात त्यांचे मानवी जीवनावर निश्चित असे परिणाम होतात या सर्व गोष्टींचा अभ्यास करून फलादेश देण्याकरिता पंचांगाची आवश्यकता असते विविध प्रकारच्या कुंडली तयार करण्याकरिता पंचांगाची गरज असते स्पष्ट ग्रहसाधन स्पष्ट भावसाधन इत्यादी गोष्टी पंचांगाशिवाय होणार नाहीत वार तिथी नक्षत्र योग करण या प्रमुख घटकांच्या व्यतिरिक्त संवत्सर संवत ऋतू संवत, अयन घटी पळे पक्ष मास यांचासुद्धा पंचांगात समावेश असतो दिवस वास्तविक आपली सर्वसाधारणपणे दिवसाची व्याख्या काय आहे रात्री बारा ते रात्री अकरा एकोणसाठ हा आपला एक दिवस असे तीनशे पासष्ट दिवस म्हणजेच आपले एक वर्ष हे वर्ष आपण बारा महिन्यात विभागले ज्यांना आपण जानेवारी फेब्रुवारी मार्च इत्यादी नावाने ओळखतो कालमापनाची ही पद्धत सर्वात जास्त जगभर प्रचलित आहे पण लक्षात घ्या तुम्हाला गणेश चतुर्थीचे व्रत करायचे आहे होळी साजरी करायची आहे चैत्र पाडवा साजरा करायचा आहे दिवाळीत लक्ष्मीपूजन करायचे आहे अगदी तुमच्या दिवंगत मातेचे किंवा पित्याचे श्राद्ध घालायचे आहे दूरच्या प्रवासाला निघायचे आहे नवीन वाहन खरेदी करायचे आहे अशावेळी आपल्याला इंग्रजी महिना आणि तारीख नव्हे तर तिथी वेळ आणि मुहूर्त जाणून त्याप्रमाणे प्लॅन करावे लागतात इथेच पंचांग आपल्या मदतीला येते आता या पंचांगातील विविध घटकांची थोडक्यात माहिती आपण करून घेऊ यामध्ये प्रथम आपण बघणार आहोत वार पंचांग आणि आपली हिंदू संस्कृती याप्रमाणे एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंतच्या कालावधीला वार असे म्हणतात म्हणजे रोजच्या सूर्योदयाला वार बदलतो त्यालाच एक सावन दिवस असे सुद्धा म्हणतात तिथी आपले कालमापन जेव्हा चंद्र आणि सूर्य यांच्या गतीवर अवलंबून असते तेव्हा तिथी हा शब्द जास्त व्यापक प्रमाणात आपल्या गरजेचा होतो आपलं जे क्रांती आहे त्याचे तीनशे साठ समान भाग गणिताच्या सोयीसाठी केले आहेत त्यापैकी प्रत्येक एका भागाला अंश असे म्हणतात चंद्र सूर्यासकट सर्व ग्रह एका विशिष्ट वेळी या क्रांतीवृत्ताच्या कुठल्या ना कुठल्या तरी अंशावर असतात आणि रोज त्यांचा त्यांच्या सूर्याभोवतीच्या परिभ्रमणामुळे ते आपली जागा बदलतात काही अंश पुढे जातात यालाच त्या ग्रहांचे गोचर असे म्हणतात तसेच प्रत्येक ग्रहाची गती ही वेगवेगळी आणि परस्परांच्या तुलनेत वेगळी असते सर्वात जलद गती चंद्राची असते क्रांती वृत्ताच्या तीनशे साठ अंशाच्या चंद्राच्या प्रवासात तो बारा राशी आणि सत्तावीस नक्षत्रातून प्रवास करतो म्हणजे एका विशिष्ट वेळी चंद्र कुठल्या ना कुठल्या तरी राशीत आणि नक्षत्रात असतो आज चंद्र कुठल्या राशीत आणि कुठल्या नक्षत्रात किती वाजेपर्यंत आहे याची माहिती पंचांगात दिलेली असते चंद्राला सूर्यापासून बारा अंश पुढे जाण्यास जो काळ लागतो त्याला तिथी असे म्हणतात आणि हा काळ कमी जास्त असल्यामुळे एक तिथी म्हणजे चोवीस तास असे समजणे चुकीचे होते एक तिथी चोवीस तासापेक्षा कमी किंवा जास्तही असू शकते चंद्राच्या या प्रवासात तो आपल्याला आकाशात दिसेनासा होतो त्यालाच आपण अमावस्या असे म्हणतो आणि कधी चंद्र आपल्याला पूर्ण दिसतो त्याला आपण पौर्णिमा असे म्हणतो म्हणजेच अमावस्या आणि पौर्णिमा या तिथी आहेत एका अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत ज्या चंद्राच्या प्रवासाला तिथीमध्ये विभागले आहे त्यांची नावे अशी प्रतिपदा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी अष्टमी नवमी दशमी एकादशी द्वादशी त्रयोदशी चतुर्दशी आणि पौर्णिमा किंवा अमावस्या चंद्राला एक तिथी पूर्ण करण्यास जो वेळ लागतो त्याला एक चांद्र दिवस असे म्हणतात असे तीस चांद्र दिवस मिळून एक चांद्रमास म्हणजेच एक मास किंवा महिना होतो एक चांद्र मास हा दोन पक्षात विभागला जातो पंधरा तिथींचा मिळून एक पक्ष होतो आता प्रत्येक पक्ष हा पंधरा दिवसांचाच असेल असे, असे नाही पण पक्ष हा तेरा ते सोळा दिवसांचाही असू शकतो अमावस्या संपल्यानंतर पौर्णिमा पूर्ण होईपर्यंतच्या काळाला शुक्ल किंवा शुद्ध पक्ष असे म्हणतात आणि पौर्णिमा संपल्यानंतर अमावस्या पूर्ण होईपर्यंतच्या काळाला कृष्ण किंवा वद्यपक्ष असे म्हणतात शुक्ल पक्षातील तिथींना शुक्ल प्रतिपदा शुक्ल चतुर्थी शुक्ल सप्तमी तर कृष्ण पक्षातील तिथींना कृष्णपंचमी कृष्ण अष्टमी कृष्णदशमी असे म्हणतात मित्रांनो पंचांगात प्रत्येक गोष्टीचा समाप्तिकाळ दिलेला असतो पूर्वी तो घटी व पळे या परिमाणात दिलेला असायचा पण सोयीसाठी आता तो तास व मिनिटे या परिमाणात दिलेला असतो मित्रांनो तिथीही सूर्य चंद्राच्या गतीवर अवलंबून असते चंद्राची गती सूर्यापेक्षा जास्त आहे चंद्राची गती जलद असल्यामुळे एखाद्या दिवशी तिथी सूर्योदयानंतर सुरू होते व दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी समाप्त होते अशा तिथीला क्षयतिथी किंवा तिथीचा क्षय असे म्हणतात एकाच पक्षात दोन तिथींचा क्षय झाला तर त्याला क्षय पक्ष म्हणतात तो पक्ष अनिष्ट असतो अशाच प्रकारे चंद्राची गती जेव्हा मंद असते तेव्हा तिथी सूर्योदयापूर्वी सुरू होऊन दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत किंवा थोडा जास्त काळ विद्यमान असते तेव्हा याला तिथीची वृद्धी असे म्हणतात थोडक्यात असे की जी तिथी लागोपाठ दोन्ही सूर्योदयांना असते देवाची तिथीची वृद्धी झाली असे म्हणतात मुहूर्तशास्त्रात या गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे अशा या तिथींचे पाच प्रकार असतात नंदा तिथी भद्रातिथी जयातिथी रिक्तातिथी पूर्णातिथी प्रतिपदा षष्ठी एकादशी व पूर्णातिथी प्रतिपदा षष्ठी एकादशी या नंदा तिथी आहेत द्वितीया सप्तमी द्वादशी या भद्रातिथी आहेत तृतीया अष्टमी त्रयोदशी या जया तिथी आहेत चतुर्थी नवमी व चतुर्दशी या रिक्ता तिथी आहेत बरेचसे गणेशभक्त संकष्ट किंवा विनायकी चतुर्थीला आपल्या नवीन गाडीची डिलेवरी घेण्यासंबंधी आग्रही असतात नवीन कार्यारंभ करतात त्यांना असे सुचवावेसे वाटते की चतुर्थी ही रिक्ता तिथी असल्यामुळे अशा कामांना अनिष्ट असते पंचमी दशमी किंवा अमावस्या यांना तिथी असे म्हणतात मुहूर्तशास्त्रानुसार कोणत्याही शुभ कार्यास शुक्ल पक्षातील म्हणजे अमावस्या संपल्यानंतर पहिल्या पाच तिथी अनिष्ट पुढील दशमीपर्यंत पासून पंधरा पर्यंतच्या तिथी उत्तम असतात कृष्ण पक्षात पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत उलट क्रम लावा मित्रांनो पंचांगामध्ये तिसरा घटक बघणारा होता पण नक्षत्र जे आपल्या जागेपासून किंचितही हलत नाही पंचांगात रोजचे नक्षत्र दिलेले असते यालाच चंद्र नक्षत्र असे म्हणतात म्हणजे चंद्राचे गोचर भ्रमण त्या दिवशी त्या ठराविक नक्षत्रात असते ज्योतिषशास्त्रात नक्षत्र ही अतिशय महत्वाची मानली गेली आहेत कालनिर्णय करण्यासाठी नक्षत्र महत्त्वाची ठरतात मुहूर्तशास्त्रात सुद्धा नक्षत्र महत्त्वाची ठरतात प्रत्येक नक्षत्राची अधिपती ग्रह असतात देवता असतात स्वभाव असतात तत्व असतात त्याच्या बलाबलाप्रमाणे फलादेश अवलंबून असतात पंचांगामधील पुढील घटक योग योग हा शब्द मूल यूज या संस्कृत धातूपासून तयार झाला योग म्हणजे जोडणे एकत्र येणे रवी आणि चंद्र यांच्या भ्रमणाच्या अंशाची बेरीज तेरा अंश वीस कला झाली की एक योग पूर्ण होतो असे एकूण सत्तावीस योग असतात पंचांगातील दुसरा घटक करण पंचांगाचे हे पाचवे अंग करण म्हणजे तिथीचा अर्धा भाग म्हणजे एका तिथीमध्ये दोन करण येतात एकूण अकरा करण आहेत मित्रांनो पंचांगाच्या या पाच प्रमुख घटकांव्यतिरिक्त आणखी काही कन्सेप्ट आहेत चंद्र राशी पंचांगामध्ये चंद्र रोज कोणत्या राशीत कधीपर्यंत आहे ते दर्शवलेले असते एकूण बारा राशी आहेत हे सर्वज्ञात आहेत चंद्र कोणत्या राशीत आहे, राशी आहे। त्यावरून दैनंदिन भविष्य वर्तवले जाते पंचांगामध्ये ग्रहराशी प्रवेश यासंबंधी माहिती असते म्हणजे कुठला ग्रह कुठल्या दिवशी कुठल्या तिथीला कुठल्या राशीत प्रवेश करणार हे दर्शवलेले असते त्यावरून जन्म लग्न कुंडली बनवली जाते स्पष्ट ग्रहसाधन केले जाते पंचांगात आणखी काही शब्दप्रयोग आढळतात जसे की भद्रा ज्या दिवशी विष्टीकरण असते त्या काळालाच भद्रा किंवा कल्याणी असे म्हणतात यावेळी शुभ व मंगल कार्य करू नयेत जारण मारण उच्चाटन स्तंभन असले अघोरी प्रयोग करण्याकरता हा काळ प्रशस्त मानतात अर्थात ते आपले काम नव्हे घबाड योग हा एक शुभयोग असून शुभ कार्याकरिता उत्तम असतो योग रविवारी हस्त सोमवारी मृग मंगळवारी अश्विनी बुधवारी अनुराधा गुरुवारी पुष्य शुक्रवारी रेवती आणि शनिवारी रोहिणी नक्षत्र असे योग म्हणजे योग असे म्हणतात सर्व कार्या शुभ असा हा योग मानतात पण गुरुवारी योग विवाहास वर्ज्य शनिवारी योग प्रवासास वर्ज व मंगळवारी अमृतसिद्धी योग गृहप्रवेश व वा वास्तुशांतीकरिता वर्ज्य असा शास्त्रार्थ आहे मित्रांनो दुसरा योग म्हणजे मृत्यूयोग रविवारी अनुराधा सोमवारी उत्तराषाढा मंगळवारी शततारका बुधवारी अश्विनी गुरुवारी मृगशीर्ष शुक्रवारी अश्लेषा व शनिवारी हस्तनक्षत्र असता मृत्यूयोग होतो हा सर्व प्रकारच्या शुभकार्यास अयोग्य मानावा मृत्यूयोग म्हणजे मृत्यू होईल असे नव्हे यमघट रविवारी मघानक्षत्र सोमवारी नक्षत्र मंगळवारी आद्रा बुधवारी मूळ गुरुवारी कृतिका शुक्रवारी रोहिणी शनिवारी हस्त असे योग असता यमघट योग असतो हा योग अत्यंत अशुभ योग असून या योगावर कुठलेही शुभ कार्य कधीही करू नये या योगावर जन्म झाला असता जननशांती करावी दग्धयोग रविवारी द्वादशी सोमवारी एकादशी मंगळवारी पंचमी बुधवारी तृतीया गुरुवारी षष्टी शुक्रवारी अष्टमी आणि शनिवारी नवमी असताना हा योग होतो हा एक अशुभ योग असून सर्व कार्यास निषिद्ध मानतात कपिलाषष्टी योग भाद्रपद शुक्ल पक्षातील षष्टी तिथीला सूर्य हस्तनक्षत्रात असेल मंगळवार असेल व्यतिपात योग असेल व चंद्र नक्षत्र रोहिणी असेल तर कपिलाषष्टी योग निर्माण होतो हा योग अत्यंत शुभ योग असतो मंगळवार ऐवजी रविवार असताना सुद्धा हा योग निर्माण होतो अत्यंत दुर्मिळ असा हा योग आहे प्रदोष सूर्यास्तापासून पुढे बहात्तर मिनिटांचा कालावधी म्हणजे प्रदोष चंद्रमासातील प्रत्येक पक्षातील त्रयोदशी जर प्रदोष काळ ज्या दिवशी असेल त्या दिवशी पंचांगात प्रदोष असे लिहिलेले असते सोमवारी मंगळवारी व वा शनिवारी असा योग आला असता विशेष महत्वाचे मानतात शिवपूजन सत्यनारायण उपवास इत्यादी धार्मिक कार्यास हा योग अनुकूल असतो होरा एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंतच्या काळाला होरा असे म्हणतात एक होरा साधारण एक तासाचा असतो प्रत्येक वराला प्रत्येक होरा हा विशिष्ट ग्रहाच्या प्रभावाखाली असतो उदाहरणार्थ रवीचा होरा रविवारी सूर्योदयापासून एक तास असतो सोमवारी चंद्र मंगळवारी मंगळ असे याप्रमाणे त्या पुढील होरे ठराविक क्रमाने येतात हा होरा ज्योतिषशास्त्रात महत्वाचा मानला जातो जातकाने ज्या जा होऱ्यावर प्रश्न विचारला असेल त्या होरा स्वामीच्या कारकत्वाखालील गोष्टींबाबत जातकाचा प्रश्न असतो या व्यतिरिक्त पंचांगामध्ये नदी योनी गण इत्यादी विषयी माहिती असते मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद